नमस्कार, मी अरविंद आठले। देव बोलेल का असा विषय आपण मागच्या वेळी घेतला होता। बोलतो का? कसं असेल तर काय करावं म्हणजे तो बोलतो, आणि यासंबंधी उपासना कशा प्रकारे करावी लागते, किती कष्ट घ्यावे लागतात, हे सर्व विषय मागच्या देव बोलेल का या विषयात आपण घेतलेले आहेत। आता त्यात आपण हे म्हटलं की मनोलय झाल्याशिवाय काय होत नाही। मनाच्या पुढे ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा जो हे आहे, मनोमानवनी उन्मन करा, हे जे काय त्या ज्ञानेश्वरांच्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना जो उपदेश केला, याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की मन संपल्याशिवाय आपलं काय चालू होत नाही। आपल्या ज्या कल्पना आहेत मनातल्या वेगवेगळ्या अनेक विषयांवरच्या आपल्या कल्पना आहेत, देवाच्या कल्पना आहेत, पूजेच्या कल्पना आहेत, ह्या सगळ्या आपल्या कल्पना आहेत, आणि ह्या सगळ्या कल्पनाबाई वेगवेगळ्या प्रकारे, मग त्याच्या उलट काही जरा झालं की आपल्या मनाला त्रास होतो, आपण कुठेतरी चुकलो असं वाटतं, आणि हे असं वाटणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे ह्या ज्या कल्पना सगळ्या मनातल्या आहेत ह्या केव्हा नाहीशा होतील, तर मनाचा लय झाल्याशिवाय ह्या सगळ्या कल्पना नाहीशा होणार नाहीत। माझे सद्गुरू नरसिंहशास्त्री यांनी हे सांगितलं आहे की सगळा आपला खेळ ह्या कल्पनेंचा आहे, कल्पनेनी सगळा आपला घात केलेला आहे, आणि हा घात करस्तोपर्यंत आपला देहभाव जात नाही, आणि देहभाव गेल्याशिवाय पुढचं काही नाही होत। देहभाव जावाच लागेल, आणि हा देहभाव जाण्यासाठी मनोलय होणं आवश्यक आहे। मनाच्या ज्या अवस्था आहेत वेगवेगळ्या त्या सगळ्या संपल्या पाहिजे, आपल्या सर्व देहांचं अस्तित्व संपलं पाहिजे। अवस्था आता मनाच्या अवस्था कशा काय, अवस्थांचा लय कशा प्रकार होतो, काय होतं, नक्की काय व्हायला पाहिजे, या सगळ्यांचा विचार आता आपण करणार। अवस्था आहेत चार, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या। आपली ही जी नेहमीची वावरतो आपण व्यवहारामध्ये, ही आहे अवस्था जागृतीची। हिचा अनुभव या सगळ्यांनाच आपल्याला येतो। जागृतीतून जेव्हा आपण झोपतो, आपलं शरीर जेव्हा झोपतं, देह जेव्हा झोपतो, तेव्हा आपण जागे असतो। म्हणून आपल्याला स्वप्न पडतात, देह धाराढूर घोरत असला तरी आपल्याला स्वप्न पडत असतात, तेव्हा ही स्वप्नाची अवस्था आहे। त्याच्याशिवाय आणखीन सुषुप्तीची अवस्था आहे। या सगळ्या या देहातच अनुभवता येण्यासारख्या अवस्था आहेत। आपण अतिशय अध्यात्म सोपं नाही, अध्यात्म हे शूरांचं काम आहे, डरपोक कुळांचं अध्यात्म नाही आहे। हरी का मार्ग शूराचाच आहे, अगदी मीराबाईसारख्यानी म्हटलं की हरीचा मार्ग शूराचा आहे। रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम वारंवार तुम्हाला बजवतायत, ते आहेत खरे म्हणजे भक्तिमार्गी आपल्या कल्पनेप्रमाणे। आणि मग हा शूरांचा मार्ग कसा काय, आपल्याला हा प्रश्न पडतो। परंतु ज्या अनेक अवस्थांना, ज्या विविध शरीराच्या वेगवेगळ्या मनाच्या अवस्थेना जेव्हा आपल्याला समोर जावं लागतं, तेव्हा हा शूरांचा मार्ग काय आहे हे पडतं। आपली कल्पनाबाई नेहमी आपला घात करीत असते, एकातून एक वृत्ती आपल्या निर्माण होत असतात। एक विचार केला, ध्यानाला डोळे मिटून बसलं की एक समजा एक विशिष्ट समजा आपण देवाचे पाय ध्यान करायचं असं म्हटलं, तर नेमके पाय ध्यान करताना भलतेच विचार आपल्या मनात येतात, पर ते विचार तरी एक टिकतो का? ते विचारही बदलत राहतात, क्षणाक्षणाला आपल्या मनातल्या कल्पना बदलत जातात, आणि मग ते देवाचे पाय राहिले बाजूला। म्हणून ह्या अवस्थांचा जोपर्यंत नाश होत नाही, केवळ नाव घ्या म्हणणं सोपं आहे, पण ते कसं घ्या यालाही तितकंच महत्त्व आहे। तेव्हा या अवस्थांचं तत्व काय, तर ह्या देहाच्या अवस्था आहेत तशा ह्या बुद्धीच्याही अवस्था आहेत, आणि ही बुद्धी नष्ट झाल्याशिवाय देहभाव नष्ट होणार नाही हे आपण जाणलं पाहिजे। आता जसं इंद्रियांचा व्यापार बंद असले तरी मनाचे व्यापार सुरू होतात। ध्यानाला बसतो आपण, अगदी पद्मासन घातलं, कुठलंही आसन घातलं, शांत डोळे मिटून बसलो, अशावेळी देहाचे सगळे व्यापार बंद असतात। हात हलत नाहीत, पाय हलत नाहीत, मन आपलं केवळ एका ठिकाणी केंद्रित नामावर असतं, किंवा इतर जे काही आपण अभ्यास सद्गुरूंनी सांगितलं असेल त्यावर असतं, आणि मनाचे व्यापार जे सुरू असतात ते बंद झाल्याशिवाय, देहभान आणि मनोवृत्ती जेव्हा बंद होईल,
तेव्हा ती जागृतीतली सुषुप्तेची अवस्था आली असं आपल्याला समजता येईल. बरंचसं बहुतेक सगळं ज्ञान जे होतं ना ते ह्या सुषुप्तीच्या अवस्थेत होत असतं. तेव्हा ही अवस्था कशी आपल्याला आणायची तर हा विचार आपल्याला आपल्या अनुभवातून करणं आवश्यक आहे. आणि यासाठी वृत्तीचा उद्भव किंवा लय यांचं ज्ञान झालं पाहिजे. वृत्ती कशा उत्पन्न होतात, त्यांचा लय कसा करावा याचा एक अभ्यास आहे. आणि याचा आता आपण थोडासा विचार केला तर बहुतेक सगळ्या आपल्या ज्या वृत्ती असतात त्या बाह्य वृत्ती असतात. आणि या बाह्य वृत्ती आपल्याला अंतर्मुख कराव्या लागतात. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वृत्ती अंतर्मुख होतेच. बाह्य दृश्य सगळं बंद होतं. समोरचं दिसणारं आपलं मूल, समोरची दिसणारी बायको, समोरचं दिसणारी खोली, त्या खोलीतला आरसा, त्या खोलीतला अजून कोणी माणसं असतील, ती हे सगळं जेव्हा दृष्टी आपण डोळे बंद करतो तेव्हा बंद होतं. आणि मग या वृत्ती आपण अंतर्मुख करण्याचा प्रयत्न या उपासनेत करत असतो. आणि अनुसंधान चालू पाहिजे. हे अनुसंधान जसं जसं होईल तसतसं आपलं लक्षात येईल की या वृत्ती कशा उत्पन्न होतात. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा विचार कसा होतो. आणि मग पुन्हा आपण त्या पायांच्या ध्यानाकडे येतो. कारण आपल्याला सद्गुरूच्या पायाचं ध्यान करायचं असतं, देवतेच्या पायांचं ध्यान करायचं असतं. तेव्हा पण यामध्ये मध्ये जे विचार सुटतात ते ध्यान सुटतं, अनेक विचार मनात येतात, पुन्हा आपण ते सगळे विचार बाजूला सारून पुन्हा सद्गुरूंच्या पादुकांकडे येतो. हे जे लीन होण्याची जी प्रवृत्ती आपल्या वृत्तींची, हळूहळू त्या लीन होतात. असं नाही आहे की एकदा एक विचार सुटला की तो सुटला पळत वेगवेगळे त्याच्यातून सुरू झाले. पुन्हा त्या पादुकांकडे आपण येतो. तेव्हा वृत्तीचं चिंतन जसं सुरू होतं तशा दुसऱ्या वृत्ती उत्पन्न होतात, तिसरी होते, चौथी होते, असं करत असंख्य वृत्ती उत्पन्न होतात. आणि मग त्यानंतर पुन्हा एक आपण ती वृत्ती आपल्याला पुन्हा मूळ जागेला सद्गुरूंच्या पादुकांकडेही आणत असते. ही सद्गुरूंची कृपा असते. तेव्हा नामस्मरणात आपली वृत्ती कायम राहील, अंतर्मुख कायम राहील, याकडं आपण अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. ही दोन्ही स्थिती जेव्हा कळत आपल्याला कळते की एक वृत्तीकडे आलो, पुन्हा वृत्तीतून आपण बाहेर गेलो, ह्या जा हा जो खेळ चालतो वृत्तींचा हा आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा दोन्ही स्थिती आपल्याला लक्षात येतील की आपण वृत्तीपासून निराळे आहोत आणि वृत्तीचा खेळ पाहणारे तिराहीत आहोत. कारण त्याशिवाय या वृत्ती बदलल्या आणि पुन्हा आल्या हे आपल्याला कसं समजणार. तेव्हा हा जो वृत्तीचा खेळ पाहणारे आपण तिराहीत आहोत ही एकदा भाव आल्यानंतर हळूहळू देहभाव नष्ट व्हायला निश्चितपणे मदत होते. आता ही वृत्ती काय झाली, हे आपलं साक्षित्व झालं, वृत्ती पाहण्याचं साक्षित्व झालं. एका वृत्तीतून दुसरी वृत्ती उत्पन्न होते, त्या वृत्तीतून तिसरी होते आणि पुन्हा आपण देहभावावर त्या पादुकांच्या वृत्तीवर पुन्हा येतो. हा जो भाग आहे हे साक्षित्व आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. आता हे म्हणायला फार सोपं आहे, प्रत्यक्षात हे होणं अत्यंत कठीण आहे. ज्या आपल्या या सगळ्या वृत्ती आहेत या नष्ट हळूहळू होणं हा ध्यानाचा पहिला भाग आहे. त्यामुळं वृत्तीचा लय केला हळूहळू की मग आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. आणि हे मन एकाग्र व्हायला मदत झाली की आपला पुढचा प्रवास हळूहळू सोपा होईल. आता या ठिकाणी विश्रांतीस्थल कुठलं की जे स्वरूप दर्शन ज्या क्षणी होतं, वृत्तींचा नाश होऊन, मनाचा नाश होऊन जेव्हा हे होईल तेव्हा स्थूल सूक्ष्मादी चारी देह जे आहेत हे आपण देहातीत होतो. स्वप्नजागृती, सुषुम्ना हे सगळं नाहीसं होऊन जातं या ठिकाणी. इतकीच तुमच्या मनाची अवस्था आली पाहिजे. आणि या ठिकाणी, या स्टेशनवर, मी स्टेशन असं म्हणतो याला, की साधू संत स्पष्ट सांगतात की हे दर्शन ज्याला झालं आहे, हा जो ज्याला साक्षात्कार झालेला आहे, चारी वाचा ज्या ठिकाणी नष्ट होऊन देहपिंडाचा स्वामी जो आत्मा, असा साक्षात्कार ज्याला हळूहळू प्राणायामाने होतो,
हे पहा तुम्ही या वृत्ती जेव्हा स्थिर करायला जाता तेव्हा प्राणायाम तुमच्या हातून आपोआप घडत असतो. तुमच्या लक्षात येईल की तुमचा श्वास हळूहळू मंद होत आहे आणि तो श्वास मंद घेतला जातो आणि मंद सोडला जातो. या ठिकाणी आपोआप प्राणाचा विजय प्राणावर तुमचा येईल आणि प्राणाचा लय झाल्याशिवाय वृत्तीचा लय होत नाही. तेव्हा साधुसंतांनी जे काय सांगितलं आहे तर या देहामध्ये या वृत्तीमध्ये आल्यानंतर स्वस्वरूपात आल्यानंतर तुम्हाला हळूहळू प्रकाशदर्शन व्हायला सुरुवात होते. तेव्हा हे प्रकाशदर्शन अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता साधुसंतांनी काय म्हटलं आहे की अज्ञानामुळं स्वस्वरूपाला आपण इतके दिवस पारखे झालेलो असतो. आपल्या अज्ञान आहे. देह म्हणजे भावना ही आपली सुटतच नाही आणि ही जेव्हा या नामा अनुसंधानी जेव्हा सुटायला लागते, ओंकाराच्या उच्चाराने जेव्हा सुटायला लागते, प्राणायामाच्या अभ्यासाने जेव्हा सुटायला लागते, तेव्हा सद्गुरु कृपेनं आणि ईश्वर कृपेनं आपल्याला या आत्मारामाचं हळूहळू पुण्यदर्शन व्हायला लागतं. असं झाल्यानंतर किती आनंद होत असेल. हे जे वर्णन साधुसंतांनी सच्चित आनंद असंच केलेलं आहे. तेव्हा नामस्मरणानं या सगुणमूर्तीच्या ध्यानानं संपूर्ण मनोलय होतो. मग ती फक्त सगुण दिसतं, बाकी काही दिसत नाही. आणि या अभ्यासाला हा जो कोणी असतो आतला आत्माराम तो खरा देव आहे. आणि ह्या देवाला आपल्या वेगवेगळ्या संतांनी मग कोणी विठ्ठल म्हटलंय, कोणी राम म्हटलंय, कोणी कृष्ण म्हटलंय, कोणी वासुदेव म्हटलंय, अशा वेगवेगळ्या नावानी उपासनेप्रमाणे या सगुण ध्यानाने केलेल्या उपास्य दैवताचं नाव हे साधुसंत त्या आत्म्याला देत असतात. आत्मा हा मूळ आहे. सर्व मूळ त्या ठिकाणी आहे. कृष्ण विष्णू हरिगोविंद या नावाचे विविध असे प्रकार आहेत. मग कृष्णाची वेगळी वेगळी नावं आहेत, विष्णूची वेगवेगळी नावं आहेत, दत्ताची वेगवेगळी नावं आहेत, प्रत्येकाची हजारो नावं आहेत, रामाची हजारो नावं आहेत. या प्रत्येक नावाचा आपण उच्च कधी नामस्मरण करत नाही. काही विशिष्ट नावांचं करतो. दत्ताची हजार नावाचं आहे त्या हजार नावांचा करतो का? विष्णूची हजार नावं आहेत त्याचा आपण करतो का? आपण काही विशिष्ट शब्दांचंच उच्चारण करीत असतो. तेव्हा हे नामस्मरण कसं करावं यासंबंधी आता हळूहळू आपण अभ्यास करणार. ईश्वरानी लोकांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, त्याची भक्ती करावी, त्याचं भजन पूजन जप ध्यान करावं आणि शेवटी आत्मकल्याण करून घ्यावं. म्हणून आत्मा हाच उपास्य दैवत आणि उपास्य दैवत हाच आत्मा ही अंतःकरणात जागृती ठेवून त्या दृष्टीने नामस्मरण ध्यान पूजा आदी आपण करावी. साधुसंतांनी लोकव्यवहार जरी लौकिकाचाराप्रमाणे केला असला तरी स्वस्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर कोणत्या गर्भितार्थाने अक्षर लक्षार्थाने त्यांचे व्यवहार होत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधुसंत सोपं नाही आहे होय. सगळं काम हे अवघड आहे, हे उपासनेचं काम आहे. आणि साधुसंत जे काही काम करतात आत्म्याच्या प्रकाशात हे कामं करीत असतात. कोणावर अनुग्रह किंवा कृपा करायची असली, कोणाला आशीर्वाद द्यायचा असला, कोणाला प्रसाद द्यायचा असला, कोणाशी बोलायचं असेल, एखादा विषय त्याला समजावून सांगायचा असेल तर ते या प्रकाशात बोलत असतात. सुषुप्तीच्या अवस्थेत त्याच्याही पलीकडे जाऊन ते बोलत असतात. तेव्हा नाना प्रकारच्या दुःखांच्या परिहाराचे उपाय पण ते या अवस्थेत सांगतात. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं देव कसा बोलतो, तो देव बोलण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यातली ही एक प्रक्रिया आहे की मनाचं लय नष्ट झाल्याशिवाय परमेश्वर तुमच्या हृदयात अवतीर्ण होणं शक्य नाही. आणि प्रकाशाचा अभाव असेल तर कोणताही काळ ती वेळ तो उचित नाही असं समजून आपला वेद ते रहित करतात. योग्य वेळीच ते सांगतात. योग्य वेळी तुमच्या हृदयात प्रकाश असेल, तुमच्या हृदयात अत्यंत प्रेम असेल तुमच्या सद्गुरूंचं तरच ते बोलतात. तोपर्यंत ते बोलत नाहीत. तुमच्या सर्व मनाचा लय झाल्याशिवाय, त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय ते या अवस्थेत कधी बोलत नाहीत. तुकार झालास हे विठ्ठल, तुकार आम्हाला विठ्ठल व्हावं लागतं. शिव होण्यासाठी स्वतः शिव व्हावं लागतं. हे झाल्याशिवाय तो शिव तुमच्याशी कसा बोलेल? विठ्ठलाच्या अवस्थेत गेल्याशिवाय विठ्ठल तुमच्याशी कसा बोलेल? ही अवस्था मनाचा लय झाल्यानंतर जी येते. आणि मग या ठिकाणी या अंधकारात मायेचा अंधकार दूर होतो. कोणतंही सत्वगुण
त्या ठिकाणी सगळे उत्पन्न होतात. खाण्यापिण्यात, बोलण्यात, निजण्यात किंवा दशेंद्रियाकडून होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये मग तो प्रकाश पसरतो, त्याला तेथे आपण पाहतो. प्रकाश नसेल त्या ठिकाणचं कर्म अग्राह्य असं समजतात सर्व साधू मंडळी, तसं तुम्ही समजायला पाहिजे. म्हणून जे यमनियम सांगितलेले आहेत, जे अमुक खा अमुक खाऊ नका असं जे सांगितलं आहे, अमुक करा अमुक करू नका असं जे सांगितलं आहे, अमुक कर्म करा अमुक सत्कर्म करा अमुक दुष्कृत्य, कधी खोटं बोलू नका, कधी चोरी करू नका, अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य परिग्रह जसे करा तसं हे चोऱ्या माऱ्या करू नका, बाकी काय करावं आणि काय करू नये यांचा उपदेश साधू संतांनी आपल्याला केलेला आहे. हा उपदेश आपण आपल्या आचरणात आणला पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वस्वरूपाशी जेव्हा आपण तादात्म्य पाहू, पुन्हा लक्षात घ्या, स्वस्वरूपाशी तादात्म्य पाहू, त्यावेळी हा परमेश्वर मग तुमच्यापासून लांब नाही. मग तुम्हाला विठ्ठल कोण, राम कोण, कृष्ण कोण याचं ज्ञान आपोआप होईल, कारण त्या देवतेच्या अवस्थेत तुम्ही जाल. मागचा माझा मी अनुभव तुम्हाला सांगितला आहे की तो जसा विठ्ठलाच्या अवस्थेत गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल करता करता तो भजन मी म्हणत होतो त्यावेळी, भजन म्हणता म्हणता असं काय झालं हे मला सांगता येत नाही, परंतु माझा मी विसरून गेलो, अंगा रोमांच उभे राहिले, डोळ्यातून खळा खळा अश्रू व्हायला, अष्टसात्विक भाव जागृत झाले. आणि हा विठ्ठल म्हणजे काय? सर्वांचा अभाव. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, चारी देहांचा अभाव, चारी अवस्थांचा अभाव, सर्वांचा अभाव ज्या क्षणी तुमच्यात होईल. काळा रंग आपण केव्हा म्हणतो, शुभ्र रंग केव्हा म्हणतो, शुभ्र म्हणजे अनेक रंगांचं मिश्रण म्हणजे शुभ्र रंग आहे, आणि काळा म्हणजे त्यातला एकही रंग नाही, सर्वांचं अस्तित्व नष्ट होणं, असा हा विठ्ठल आहे. अशी ही काली आहे म्हणून ती काळी दाखवली आहे, ती सहन करायला अत्यंत कठीण आहे. आणि ही अशी सहन करता तुम्हाला आली तर त्या अवस्थेत तुम्ही जाल. माझ्या सद्गुरूंनी तर मला त्याचवेळी सांगितलं, अरे ह्या काळ्याच्याही पुढे अजून काय काय आहे, मी तुला तिथे नेणार आहे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या अनुभूती सांगू नयेत असा दंडक आहे शास्त्रात. आजपर्यंतच्या माझ्या इतक्या भाषणामध्ये कधी मी कुंडलिनी या विषयावर माझे अनुभव तुम्हाला सांगितले नाहीत. अनेक प्रकारचे जेवढे सांगता येतील, ज्या लिमिटपर्यंत सांगता येईल तेवढंच सांगितलेलं आहे, कारण तसे जर सांगितले गेले तर लोकांना भास व्हावे लागतात, आणि हे भासालाच सत्य समजून आपण ज्ञानी झालो असं समजून मग वाक्पांडित्याचा उपयोग करून लोक प्रचार करतात, मग संस्था उभ्या राहतात, आणि मग तो माणूस स्वतः तर ढळतोच पण आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन तो ढळत असतो. तेव्हा अशा प्रकारे हे अत्यंत विचार करण्यासारखं आहे. हा विचार तुम्ही करू. आपण नादस्मरण पुढे नामस्मरण कसं करायचं याचा पुढच्या भाषणात आपण विचार करूया. नामस्मरण सोपं नाही आहे, नाम सतत घेणं कुठल्या वाचेत तुम्ही घेता याला महत्त्व आहे. नुसत्या वैखरीतलं नाम घेऊन त्यांना काही विशेष तुम्हाला फायदा होत नाही. साधू संत का सांगतात तुम्हाला की निदान तेवढं तरी तुम्ही करा, तुमच्या डोक्यात कुठेतरी प्रकाश पडेल, परंतु हा प्रकाश आपल्यात पडत नाही. आपल्याला वाटते एवढं झालं म्हणजे झालं, मी आता पास सद्गुरूंच्या मर्जीत आलो. सद्गुरूंच्या मर्जीत असे येता येत नाही. सद्गुरूंची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांच्या अवस्थेत जावं लागतं, त्यांनी जे काय सांगितलं त्याचं शब्दशः पालन करावं लागतं, पण आपण तसं करत नाही. आणि तरीही आपल्यावर सद्गुरूंची मर्जी व्हावी, त्यांची कृपा आपल्यावर व्हावी अशी इच्छा मात्र आपण फार बळकटपणे व्यक्त करतो, आणि ते फार सहज आहे असं समजून अतिशय सौम्यपणे लाईटपणे हे सगळं आपण घेतो, आणि इथे आपण चुकतो. आयुष्यभर उपासना करून काहीही पदरात न पडणारी माणसं माझ्यासमोर जेव्हा येतात तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अरे तुम्ही काय करता? सद्गुरूंचे शब्द पाळता का तुम्ही? शब्दशः जे पाळले पाहिजे हे पाळले नाहीत तर तुमच्या पदरात काही पडणार नाही. तुमची उपास्य देवता इतकी सहज इतकी सोपी नाही आहे, इतकी सरळ पण नाही आहे. तुमचे पूर्ण कस लावल्याशिवाय ती तुमच्यावर कृपा करणार नाही. तर पुढच्या वेळी आपण नादसंधान नामस्मरण कसं करावं यासंबंधी बोलण्याचा मी प्रयत्न करेन. नमस्कार.